श्री राम चंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझे राज से योग मुद्रा नेत्रीन ये रे तुजवीन निद्रा कई भेट सीबा मदला सुभद्रा शुकाचारी के पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवि वाल्मीका सारिका मान्य ऐसा नमस्कार मादा सद्गुरु श्री रामदासा जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ। सुंदरकांड भाग चौथा। रावणाकडून अपमानित झालेला विभीषण आपल्या मंत्र्यांसह आकाश मार्गाने गेला व जाताना सर्वात उद्देशून म्हणाला, श्रीराम हे सत्य संकल्प आणि सर्व समर्थ प्रभू आहेत। तुझी सभा कालावश आहे आणि मी आता श्रीरामांना शरण जातो, मला दोष देऊ नकोस। असे विभीषण ज्यावेळी म्हणाला त्यावेळी रावणाने त्याचा त्याग केला। विभीषण मात्र मोठ्या आनंदात आणि मनात अनेक मनोरथ करीत श्रीरामांकडे निघाला। त्याने निश्चय केला होता की मी भगवंतांच्या कोमल व लाल वर्णांच्या सुंदर चरण कमलांचे दर्शन घेऊन कृतकृत्य होईन। या त्या ज्या चरणांच्या स्पर्शामुळे ऋषीपत्नी अहल्येचा उद्धार झाला होता, जे चरण प्रत्यक्ष शिवशंकरांच्या हृदयरूपी सरोवरात विराजमान असतात, त्या दिव्य चरणांचे आज मी दर्शन घेईन। अशा विचारांच्या नादात त्याने सागर पार केला। वायुमार्गाने दुसऱ्या तटावर तो केव्हा येऊन पोचला ते त्याला कळालेच नाही। वानरांनी ज्यावेळी विभीषणाला पाहिले त्यावेळी त्यांना वाटले की हा शत्रुकडील कोणी विशेष दूत असावा। त्याला पहाऱ्याच्या जवळ थांबवून ठेवून ते वानर सुग्रीवाजवळ आले आणि त्यांनी सर्व वार्ता सुग्रीवास सांगितली। सुग्रीवाने रामांना सांगितले की रावणाचा भाऊ भेटण्यास आला आहे। प्रभू रामांनी सुग्रीवास याबद्दल त्याचे मत विचारले। त्यावेळी सुग्रीव म्हणाला, महाराज राक्षसांची माया जाणता येत नाही। हा इच्छेप्रमाणे रूप बदलणारा कपटी का आला आहे हे कळत नाही। सुग्रीव पुढे म्हणाला, मला वाटते हा मूर्ख आपले रहस्य जाणून घेण्यासाठी आला असावा, त्याला बांधून ठेवावे। त्यावेळी श्रीराम म्हणाले, मित्रा तू चांगली नीती शोधून काढलीस, परंतु शरणागताचे भय नष्ट करणे हा माझा प्रण आहे। श्रीराम प्रभूंचे बोलणे ऐकून हनुमंताला आनंद झाला, कारण त्याला विभीषणाचे सत्य स्वरूप माहीत होते। तो मनात म्हणाला, भगवंत किती शरणागत वत्सल आहेत। श्रीराम सुग्रीवास म्हणाले, अरे मित्रा जो निर्मल मनाचा मनुष्य असतो त्यालाच मी प्राप्त होतो। मला कपट छळ छिद्र आवडत नाही। जर रावणाने आपले रहस्य शोधावयासाठी याला पाठविले असेल तर हे सुग्रीवा आपल्याला काही भीती नाही किंवा हानी नाही। हे मित्रा जगात जे राक्षस आहेत त्या सर्वांना लक्ष्मण एका क्षणात मारून टाकू शकतो। जर विभीषण भयभीत होऊन मला शरण आला असेल तर मी त्याचे प्राणपणाने त्याचे रक्षण करीन। दोन्ही स्थितीमध्ये त्याला घेऊन ये। सुग्रीव हनुमंतासह कृपाळू श्रीरामांचा विजय असो अशी घोषणा करीत निघाला। जो ज्या ठिकाणी श्रीराम बसले होते त्या ठिकाणी मोठ्या आदराने वानरांनी विभीषणाला आणले। श्रीरामांना पाहून विभीषण निर्मिनेश नयनांनी शब्द पाहतच होता। श्रीरामांच्या विशाल भुजा लाल कमळाप्रमाणे कृपा दृष्टीचा वर्षाव करणारे नेत्र नीलमण्याप्रमाणे तेजस्वी देहकांती हे पाहून विभीषण भारावूनच गेला। भगवंताचे सिंहस्कंदाप्रमाणे खांदे विशाल वक्षस्थल असंख्य कामदेवांना मोहित करून
टाकणारे मुखमंडल हे पाहून विभीषणाचे नेत्र प्रेमाश्रूंनी भरून आले, शरीर पुलकित झाले. तो अत्यंत कोमल वाणीने म्हणू लागला, हे स्वामी, मी दशानंद रावणाचा भाऊ आहे. हे देवांच्या रक्षका, तुम्ही भवभय हरण करणारे आहात अशी कीर्ती ऐकून मी आलो आहे. दुःखी जनांचे दुःख दूर करणाऱ्या आणि शरणागताला सुख देणाऱ्या श्रीरामा, माझे रक्षण करा, माझे रक्षण करा. असे म्हणत त्याने श्रीरामांचा त्यांना दंडवत घातला. श्रीराम आनंदाने उठले. त्यांनी विभीषणाला उठवून आपल्या दोन्ही विशाल हातांनी आलिंगन दिले. आपला लहान बंधू लक्ष्मणाजवळ त्यास बसवून घेतले. भक्तांचे भय दूर करणारे श्रीराम म्हणाले, हे लंकेशा, तुझी आणि तुझ्या कुटुंबियांची खुशाली सांग. तुझा निवास वाईट जागी आहे. रात्रंदिवस दुष्टांच्या मंडळीत तू राहतोस. मग हे मित्रा, तुला आपला धर्म कसा सांभाळता येईल? तू फार नीतिनिपुण आहेस. तुला अनिती आवडत नाही. विभीषण म्हणाला, हे प्रभू, नरकात राहणे फार चांगले, परंतु विधात्याने दुष्टांची संगती कधी देऊ नये. हे रघुवीरा, तुमच्या चरणांचे दर्शन झाल्यामुळे मी सुखरूप आहे. तुम्ही आपला सेवक मान समजून माझ्यावर दया दाखविलीत. जोपर्यंत जीव शोकांचे घर असलेल्या विषय वासना सोडून श्रीरामांना भजत नाही, तोपर्यंत तो सुखरूप नाही व त्याला स्वप्नात सुद्धा शांतता मिळत नाही. जोपर्यंत लोभ, मोह, मत्सर, मद आदी आणि मान इत्यादी अनेक दुष्ट भावना मनामध्ये वसतात, तोपर्यंत धनुर्धारी श्री रघुनाथ हा मनात वसत नाही. विभीषण पुढे म्हणाला, हे श्रीरामा, तुमच्या चरणांच्या दर्शनाने माझ्या भयाचा भार नष्ट झाला आहे. मी आता सुखरूप आहे. तुम्ही ज्याला अनुकूल होता त्याला तीन प्रकारचे भावशूल आणि आध्यात्मिक, आदिभौतिक आणि आदिदैविक असे हे ग्रासत नाहीत. विभीषण पुढे म्हणाला, हे कृपेची आणि सुखाची राशी असलेल्या श्रीरामा, हे माझे मोठे भाग्य आहे की ब्रह्मदेव आणि शंकर यांचे कडून ज्या युगल चरणांची सेवा होते ते तुमचे चरण मी आज आपल्या नेत्रांनी पाहिले आहे. श्रीराम विभीषणाला म्हणाले, हे मित्रा, मी तुला माझा स्वभाव कसा आहे ते सांगतो. काकभुषुंडी, शंकर, पार्वती हे माझे स्वभाव जाणतात. जरी एखादा मनुष्य संपूर्ण जडत चेतन जगाचा द्रोही असला आणि भयभीत होऊन मला शरण आला, तसेच त्याने अहंकार, मोह व नाना तऱ्हेचे कपट सोडून दिले तर मी त्याला साधूसारखा बनवितो. जो समदर्शी आणि ज्याला काहीही इच्छा नाही आणि ज्याच्या मनात हर्ष, शोक व भय नाही, असा सज्जन हा माझ्या मनात अशा प्रकारे बसतो ज्या प्रकारे लोभी माणसाच्या मनात धन बसते. तुझ्यासारखा संतच मला प्रिय आहे. सज्जनांच्या रक्षणासाठीच माझा अवतार झाला आहे. हे सांगून हे सगुण साकार भगवंताचे उपासक आहेत. जे सगुण साकार भगवंताचे उपासक आहेत ते परहित करण्यात मग्न आहेत. जे नीती आणि नियमांनी दृढ आहेत, तसेच ज्यांनी ब्राह्मणांच्या चरणी प्रेम आहे, अशी माणसे मला प्राणासमान प्रिय वाटतात. हे लंकापती विभीषणा, ऐक, तुझ्यामध्ये हे सर्व गुण आहेत म्हणून तू मला अतिशय प्रिय आहेस. श्रीरामांचे हे अमृततुल्य वक्तव्य ऐकून सर्व वानर कृपानिधी कृपानिधी श्रीरामांचा विजय असो असा जयघोष करू लागले. श्रीराम प्रभूंची मधुर वाणी ऐकून ती श्रवणामृत समान असल्याने विभीषण वारंवार श्रीरामांचे चरण कमल धरित होता. त्याचे अपार प्रेम हृदयात मावत नव्हते. तो म्हणाला, हे देवा, हे चराचर सृष्टीचे स्वामी, हे शरणागत रक्षक, हे सर्वांचे हृदय जाणणाऱ्या अंतर्यामी, प्रथमतः माझ्या मनात
काहीशी वासना होती, परंतु आपल्या चरणांच्या प्रेमाने प्रेमाच्या नदीमध्ये ती सगळी वाहून गेली. हे कृपाळू श्रीरामा, शिवशंकरांना नित्य प्रिय वाटणारी आपली भक्ती तुम्ही मला द्या. श्रीराम म्हणाले, एवमस्तु, असेच हो. आणि त्यांनी सेवकाकडून समुद्र जल मागविले. श्रीराम पुढे म्हणाले, अरे मित्रा, तुझी इच्छा नसली तरी माझे दर्शन हे अमोघ आहे, ते निष्फळ होत नाही. असे म्हणून श्रीराम प्रभूंनी विभीषणाचा राजतिलक केला. त्यावेळी आकाशातून अपार पुष्पवृष्टी झाली. यानंतर सर्वांतर्यामी प्रभू श्रीरामचंद्र म्हणाले, हे वीर वानरराज, सुग्रीव आणि लंकापती विभीषण हा खोल समुद्र कसा बरे पार करता येईल? अनेक जातींच्या मगरी, साप व मासे यांनी हा भरलेला आहे. हा सागर ओलांडण्यास सर्व प्रकारे कठीण आहे. त्यावेळी लंकापती विभीषण म्हणाला, हे रघुनायका, तुमचा एकच बाण कोट्यावधी समुद्रांना शोषून घेणार आहे. परंतु नीती असे म्हणते की प्रथमतः समुद्राला विनंती करावी. हे प्रभू, समुद्र हा तुमच्या कुलातील पूर्वज आहे. विचार करून तो उपाय सांगेल. मग अस्वल आणि स्वानरसेना समुद्र ओलांडून जाऊ शकेल. श्रीराम म्हणाले, मित्रा, तू चांगला उपाय सांगितलास. जर दैव सहाय्य करणारे असेल तर तसेच करावे. परंतु हा सल्ला लक्ष्मणाला आवडला नाही. त्यावेळी लक्ष्मण म्हणाला, हे नाथ, दैवाचा विश्वास कसा करायचा? मनात क्रोध आणून समुद्र शोषून टाका. दैव हे घाबरट मनाचा आधार असते, म्हणून आळशी माणसे दैव म्हणत असतात. हे ऐकून श्रीराम म्हणाले, असेच करू. तू मनात धीर धर. नंतर ते समुद्राजवळ गेले. प्रथम त्यांनी मस्तक नमवून सागराला प्रणाम केला. नंतर किनाऱ्यावर दर्भ पसरून ते त्यावर बसले. ज्यावेळी विभीषण श्रीरामांकडे आला, त्यावेळी त्याच्या मागून रावणाने आपले दूत पाठविले होते. त्यांनी वानरांचे कपट रूप धारण करून तेथील सर्व लीला पाहिली. ते आपल्या मनात प्रभूंच्या गुणांची आणि शरणागतावरची त्यांच्या प्रेमाची प्रशंसा करू लागले. ते प्रकटपणे मोठ्या प्रेमाने श्रीरामांच्या स्वभावाची थोरवी गाऊ लागले. ते लपून राहणे विसरून गेले. वानरांनी जाणले की हे शत्रूंचे दूत आहेत. त्यांना बांधून सुग्रीवाजवळ आणले. सुग्रीव म्हणाला, वानरांनो, यांचे अवयव तोडून त्यांना परत पाठवा. सुग्रीवाचे शब्द ऐकताच वानर धावले. त्यांना बांधून सैन्यात चोहीकडे फिरविले गेले. वानर त्यांना लाथा बुक्क्यांनी मारून त्रस्त करू लागले. ते दिनवाणे होऊन म्हणत होते, जो आमचे नाक कान कापेल त्याला कोसलाधी श्रीरामांची शपथ आहे. हे ऐकून लक्ष्मणाने सर्वांना जवळ बोलावले. त्याला त्या दूतांची दया आली. त्याने सर्वांना हसत हसत सोडविले. लक्ष्मण त्यांना म्हणाला, रावणाला ही चिठ्ठी द्या आणि सांगा की हे कुलघातक रावणा, सीता श्रीरामांना देऊन त्यांना भेट, नाहीतर तुझा काळ जवळ आला आहे असे समज. हरिओम तत्सत्. हरिओम तत्सत्. हरिओम तत्सत्.